उठो सरदार जी, उठो उठो बोल। जय महाराष्ट्र पब्लिक, जय महाराष्ट्र। आज नवीन ब्लॉग, नवीन सुरुवात। रात्रीचे 12 वाजून 1 मिनिट झालेले आहे। आम्ही घाई गडबडीमुळे ब्लॉग चालू करू शकलो नाही, तर ब्लॉग चालू केला आहे। आणि याला तर तुम्ही पॉडकास्ट याच्यामुळे सगळा लफडा झाला आहे, तो डिटेलमध्ये जरा मी सांगणार आहे नंतर। तर आम्ही चालू आहे कुठेतरी लांब फिरायला। आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि सरप्राईज बघा कुठे चाललो एवढ्या रात्रीचं धुमाकूळ घालायला। तर आम्ही देवळा नगरीमध्ये पोहोचलोय। आता देवळा नगरी फुल जोरात करून टाकली। मनमाड नगरीत आलेलो आहे आम्ही। आणि मनमाड नगरीत माहोल, तर तिकडे पाटी काका गाडी पार्किंग करायला गेले। पार्किंग साईडला आलोय, गाडी पार्किंग करतोय आम्ही। जय महाराष्ट्र पब्लिक। तर आम्ही मनमाड रेल्वे स्टेशनवर आलो आहे। तर आम्हाला एक नवीन ठिकाणी जायचं आहे। कार्यकर्ते बसलेले 3 किती झाले, 40 झाले। तर 40 मिनिटं गाडी लेट, थंडीमुळे परिस्थिती जाम। शर्टावर शर्ट, सोन्यासारखं कार्ट। ए भाई का, अरे तू ये मुझे लगा कौन बेटा है इधर। चलो कंटिन्यू, सफर में रहो। रिजर्वेशन सीट भेटले, भाऊ तयारी झोपायची। भाई कहा मुंह छुपा रहा है, अरे भैया इधर अंकल बैठे। अभी ये सीट मिल गई हमारे हमारे को हमको चिंग्रम इंग्र का झोपू देना मैं का नाकात बोता का खाल रहे साबास। आता इथे जात का लागलो मी जोरा जरा एकदम जोरात। साडे 8 पावणे 9 वाजले। कुठे काय माहिती नाही, खंडव्याला आहे। खंडव्याला तर सगळं फ्रेश वगैरे होऊन घेतो, तर भेटू राहा कंटिन्यू ब्लॉग मध्ये आपल्या। तर दात वगैरे घासून झाले, मला कधी झोप लागली कळालं नाही। किती वाजले आता, 12 वाजले, 10:30 वाजले। आणि जेवायला बसलोय आम्ही। पब्लिक फुल जाम आहे, गर्दी काही कमी होतच नाही। विशाळ राजे बसले, राजेशाही थाट करून जेवायला। साहेब अजून टांगे पलटी घोडे फरारच आहे, तो खाना खाने के बाद भेटेंगे मिलेंगे। खाना खाके नवाब एकदम अच्छे से बैठ गए इधर। राजेशाही थाट मस्त हसता है। भाऊ झोपला आहे, भाऊला काही जाग येऊ नाही राहिली। पब्लिक अजून बी जाम आहे, ट्राफिक जामच आहे। ट्राफिक काय म्हणजे काय होत नाही इथे बघू शकतात। खाली उतरायला पण जागा नाही, विषय जाम आहे। पब्लिक काय पुढे जर तुम्ही बघू शकतात, कुंभकर्ण उठले आता इकडे बघतो का, कशाला उठला रे जेवायला। चल 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 कंटिन्यू कंटिन्यू, खाने के लिए उठता है मेरा भाई, खाना खा रहा है। इधर देसी जुगाड़ किया हुआ है, ये फैन लोगों को हवा देने के लिए नहीं रहता है, और भी अलग काम के लिए रहता है। इधर जूता, ट्रैवलर बैग, पैर, थैला सब टंगा हुआ रहता है। इधर ये सिर्फ इंडिया में देखने को मिलेगा, इंडिया के बाहर नहीं मिलेगा। अंकल जी ने किया तो माहौल अभी भी भरा भरा हुआ है। कलवंती यात्रा इधरच भरी हुई है, टेंशन नाही। बघू शकता तुम्ही इथं 6 वाजून 7 वाजून किती वाजले सोने, किती वाजले 7 वाजून 45 मिनिटं झाले। इथं बोर काढले, इथं म्हातारीच्या दोरीवरच पदर हटना, काय सांगू राणी मला बोर सुटेना। ओ दोना किसी को ट्रैवलर में कुछ दिक्कत हो सकती हो तो इधर ही उतर जाओ, मतलब आसानी हो जाएंगी। सरदार जी
कभी मुस्कुराते हो यार। आहा माहौल है। उठो सरदार जी, उठो उठो। हाँ बाय बाय, टेक केयर। सरदार जी कभी हस्बी लिया करो। पब्लिक जिंदगी में अगर कोई भी मंजिल पाना है तो आप लोग उतर खा ले। चलो चलो, हाँ सही है, चलो 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 चलो। तर झाशीला आम्ही येऊन पोहोचलोय झाशी रेल्वे स्टेशनवर। नेक्स्ट गाडीचं जस्ट तरी तर जेवायला बसलोय स्टेशन भाऊ। अंडा भाजी तुमचं काय चटणी बिटणी माहोल जोरात आहे। तर गरिबी हटाव गांधीजी बचाव। खाना चलो। गुड मॉर्निंग पब्लिक, उतरने का समय आ रहा है। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग भाई। चलो बैग भी उठाओ, कानपुर पे अभी फिलहाल उतरेंगे। भैया सेहत का ख्याल रखना, ज्यादा टेंशन लेने का नहीं। गुड मॉर्निंग पब्लिक। सात वाजले तर कानपूर स्टेशनवर झोपलो होतो 5:30 वाजेपासून। तर गाडी येणार आहे अजून 10 मिनिटात। कंटिन्यू सफर रहेगा, देखते रहिए। फायनली गाडी भेटली, सीट पण भेटली आहे। 10:30 वाजले इथं पब्लिक समोसा पार्टी चालू आहे जोरात। प्रधानमंत्री तुमको घोषित किया। अरे रुको ना अंकल, क्या बोलता। अरे 20 रुपए का 5 समोसा, अभी थोड़े दिन में 20 रुपए के 10 समोसे दे जाएंगे। परदेसी तुम याद रखना, कहीं भूल न जाना। परदेसी परदेसी जाना नहीं। गरीबों की ने आकर चली गई। बाय। ओ भाई अंकल, ओ चलो बाय बाय। चलो भाभी बाय, टेक केयर। तरा हमी आता उतरतो है इत हमारे मुका। चलो यार, आम्ही अयोध्या जंक्शन वरून पोहोचलो है।